कोणाशी लग्न करशील? तुमच्यासारख्या गरीब आणि तुच्छ शेतकऱ्याला माझी मुलगी द्यायची? शेतकरी एक वेळ गरीब असेल पण तुच्छ लाचार कधीच नसतोय. अण्णा, मी नोकरी सोडून आधुनिक शेती करणार आहे. अरे पण बँकेकडनं कर्ज घेता येईल ना? नाही, आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. पण एवढं सगळं करायचं म्हणजे किती पैसे लागतील? काम खर्चिक आहे पण फायदा बी रगड आहे. महिना, दोन महिने, दहा महिने काम शेतकऱ्याने गाळायचं आणि मालाचे मालक कोण? ते दलाल. आता दलाल नाही, आपण मालक व्हायचं आपल्या मालाचं. कोणत्याही सरकारला अन्नदाता मारावा असं कधीच वाटत नसतं पण याचे मधले भांडवळ आहेत ना, शेतकऱ्याला मारून त्याच्या टाळूवरचं लोणी खायला बघतात. आमचं समजांचं कमिशन खाऊन मस्त ताजा झाला. जर शेतकरीच नसन तर सगळ्या जगाचाच नाश होऊन जाईल. बँकवाल्याने तुझ्या बापाला किती त्रास दिला होता हे आठवतं का तुला? की जे पायात घालायचे चपला बुट आहे ते एसी मॉल मधून विकले जातात आणि जो खायचा भाजीपाला आहे तो रस्त्यावर विकला जातोय. आई एका पावलावर स्वप्नालय माझ. अरे देवा, माझ्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मोठं करायचंय. त्यांना एकत्र आणून संघटित करायचं, आधुनिक तंत्रज्ञान शिकवून त्यांना सुशिक्षित आणि प्रगत करायचं. आणि एकाही शेतकऱ्याच्या मनात त्यांना आत्महत्येचा विचार सुद्धा नाही आला पाहिजे.